दाबूया बटन रेफ्रिजरेटरच, येणार वादळ परिवर्तनाच, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाच आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानच। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। स्वाभिमानचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे हे माझ्या कुटुंबातले होते, आजही आहेत। फोन उचलला नाही हे पक्ष सोडण्याचं कारण होऊ शकत नाही। शिवसेनेला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांच्याकडून नाटकं केली जात आहेत। 23 मेला निलेश राणे खासदार म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार असा विश्वास देखील निलेश राणे यांनी व्यक्त केलाय। मंगेश शिंदे साहेबांसाठी स्वाभिमानचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। पाहुयात माजी खासदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। आमचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे हे त्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला अशी बातमी मी वाचली। कालपर्यंत मंगेश शिंदे साहेब हे पक्षाचा प्रचार करत होते, माझ्या पक्षाचा प्रचार करत होते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा प्रचार करत होते। अचानक काय घडलं मला काय माहीत नाही, पण मी आपल्याला सगळ्यांना या कारणासाठी आमंत्रित केलं की मंगेशराव शिंदे हे आज नाही तर माझ्या मरेपर्यंत माझं कुटुंबच राहतील। त्यांच्याबद्दल जो मला आदर आहे, त्यांच्याबद्दल जो मला सन्मान आहे, तो किंचित सुद्धा कमी होणार नाही। मी त्यांना आजपर्यंत कुटुंबासारखीच वागणूक देऊन देत आलो। त्यांनी काही गोष्टी त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले ते फक्त मुद्दे खोडून काढतो, बाकी मंगेशराव शिंदे हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, राहतील, मनाने ते कधीही आमच्या लांब जाणार नाही। आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे दरवाजे मंगेशराव शिंदेंसाठी आयुष्यभर उघडे आहेत, ते कधीही ते बंद होणार नाहीत, कारण का पक्ष त्यांचा आहे। आम्ही नेहमी सांगितलं की पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा कार्यकर्त्यांचा अगोदर आहे आणि मग निलेश किंवा नितेश राणेंचा आहे। पण काही मुद्दे जे त्यांनी उपस्थित केले त्याच्यावरती मी बोलतो आणि शिंदे साहेबांचा आदर मी आजही करतोय, मरेपर्यंत करणार। पण त्यांनी जे काय सांगितलं की मी त्यांचा फोन उचलला नाही, मी त्यांच्या संपर्कात नव्हतो वगैरे वगैरे, ते काय जे काय बोलली, निवडणुकीच्या कामकाजामध्ये कधी माणूस भाषणाला उभा राहतो, कधी गर्दीमध्ये असतो, कधी मंदिराच्या दर्शनात असतो, तर कधी कधी अनेक वेळेला आपणही मला फोन करतात, तर कधी कधी मिस कॉलमध्ये जातात। आणि उमेदवार असल्यामुळे आणि लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे 13 तालुक्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, त्या सगळ्या धावपळीमध्ये एका दुसरा फोन राहून जातो। पण 48 तास अगोदर मी फोन उचलला नाही हे काय पक्ष सोडायचं कारण असू शकत नाही। मी त्यांना जी वागणूक दिली असा त्यांचा आक्षेप होता। मंगेशराव शिंदे माझ्या कुटुंबातले काली होते, आजही आहेत, ते जेव्हा जेव्हा रागवायचे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर चिडायचे, आपापसामध्ये काही भांडणं लागायची, ती सोडवायला मी मंगेशराव शिंदेंच्या घरापर्यंत जायचो। अगदी आतापर्यंत 22-25 दिवसा अगोदर सुद्धा
मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्याबरोबर बसलो, विषय सगळे सोडवले, गटातटाचं राजकारण आपल्या पक्षामध्ये होता कामा नाही याच्यासाठी मीच पुढाकार घेतला, त्यांच्या घरी बसलो, आणि तो विषय तेव्हा सोडवला. आणि मला असं वाटलं शिंदे साहेब माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत, म्हणून 15-1 दिवस ते माझ्यासाठी पक्ष हाताळतील, संघटना हाताळतील, म्हणून कदाचित या 15 दिवसांमध्ये कदाचित दुर्लक्ष झालं असेल ते मी मान्य करतो. कारण का मी माझं कुटुंब समजतो हे पक्ष, पण त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं असं काही नव्हतं की म्हणे मी बघून घेईन असं काहीतरी म्हटलं. आमचे बुवा गोलमडे जे आता नवीन तालुका अध्यक्ष आहेत ते शिंदे साहेबांच्याच सहकार्यामुळे आमच्याकडे आलेले आहेत, ते मी कधी नाकारू शकत नाही. ते माझ्या बाजूला बसले होते आणि मी जो दाखला दिला तो एका जुन्या माणसाचा दिला जो माझ्याबरोबर नाही, ती केस पेंडिंग असल्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही. काँग्रेसमध्ये असताना जे तालुका अध्यक्ष आमचे होते मी त्यांचा दाखला दिला की ते माझ्यासोबत नाहीत, पण आज नवीन लोक माझ्या मांडी लावून आहेत. पक्षामध्ये हा जो काय इन्फ्लो येतोय, लोक आज आपल्या पक्षामध्ये येत आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. हा माझा बोलायचा उद्देश होता, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांबद्दल बोलायचं कारणच नव्हतं, कारण शिंदे साहेब माझ्या प्रचारात होते. आणि म्हणून तसं काही त्यांच्याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारणच नव्हतं. मी त्यांच्या ज्या मिसेज आहेत मेघनाताई शिंदे, ही माझी मोठी बहीण समजतो. त्यांचा जो मुलगा आहे प्रियेश, त्याला मी माझा भाऊच समजतो. प्रियेशसाठी मी अनेक प्रयत्न केले पण ते आज सांगणं भाग नाही, कारण का हे सगळं कुटुंबातल्या गोष्टी होत होत्या आणि त्या होत असतात. पण आता निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि शिवसेनेला वाटत असेल की त्यांनी फार मोठं पराक्रम गाजवला आहे, पण आता पुलाखालचं पाणी अनेक आता बहुतेक वाहून गेलेलं आहे. शिवसेनेचा पराभव हा डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे हे गिमिक, ही नाटकं, हे ड्रामा त्यांना ते करावंच वाटलं, कारण का ते बाकी दुसऱ्या कुठल्याच विकास कामात पूर्ण पडलेलं नाही. म्हणून आमच्यातलंच कोणतरी घ्यायचं, त्यांचा प्रवेश झाला असं दाखवायचं. ते बघा शिंदे साहेब हसत सुद्धा नाहीयेत त्या पत्रकार परिषदेत, ते मनापासून गेलेलं नाहीयेत तिकडे, कदाचित येतील सुद्धा आणि त्यांचं स्वागतच करीन. पण शिवसेनेने जर मागच्या 5 वर्षांमध्ये जर विकास कामं केली असती तर आज ही पाळी शिवसेनेवर आली नसती. आम्ही त्यांची अनेक लोक फोडली आहेत, ते सत्तेमध्ये असताना फोडलेले आहेत. बुवा गोलमडे हे कुठल्या पक्षात होते? शिवसेनेतले होते. म्हणजे आम्ही त्यांनीच आमचा काय हे केलं, नुकसान केलं वगैरे असं काही नाही. पण जे काय 5 वर्षांमध्ये जे काय शिवसेनेला जमलं नाही, खासदार काल माझ्याबरोबर जी 24 तासच्या कार्यक्रमात होते, एकही विकास काम ते तोंडाने सांगू शकले नाही. मी त्यांना बाजूला उभा राहून विचारत होतो तुम्ही नेमकं 5 वर्षात काय केलं, असं एक कामाचा उल्लेख तुम्ही करा. खासदारांना जमलं नाही, पण थेट काम सांगू शकत नाही, जनतेची कामं सांगू शकत नाही, म्हणून कुठेतरी राणेंना नुकसान कसं होईल मग त्यांचा स्वभावाचा आदर घ्यायचा. आम्ही सहज म्हणतो, मी अनेकांना तुम्हालाही म्हणतो, काय रे पुढे आलो ते म्हणजे काय, माझं काही माझा तो वागणुकीचा भाग आहे, माझी ती बोलायची पद्धत आहे, पण त्याचा आधार कुठेतरी घ्यायचा आणि सांगायचं की उर्मट आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे. शिंदे साहेब फसले, ते फसले. मी आरोप कुठलेही शिंदे साहेबांवर करणार नाही की निवडणुकीच्या 48 तासा अगोदरच तुम्हाला असं का वाटलं की निलेश राणे 5 वर्षापासून तुमची कामं करत नाही. 48 तासा अगोदर
कालपर्यंत शिंदे साहेब माझ्या पक्षाचा प्रचार करत होते आणि ज्या कार्यक्रमाचा दाखला त्यांनी दिला तो कार्यक्रम होऊन सुद्धा आता आठवडा झालाय. म्हणजे जे काय मी बघून घेईन वगैरे जे काय बोललो ना त्या कार्यक्रमाला एक आठवडा झालाय. तो काय काल परवा झालेला कार्यक्रम नाही. म्हणजे एक आठवडा जुना कार्यक्रम ज्याचा राग आज आला काल आला आणि आज पक्ष सोडला असं कुठल्या राजकारणात होतं मला माहित नाही. पण ठीक आहे, मी शिंदे साहेबांचा आदर करतो, नेहमी करणार. पण ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाचा खासदार निवडून येऊ शकत नाही. येणारा काळ ठरवेल की शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे. पण तेव्हाही माझे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील. कारण का शिंदे साहेब जेव्हा जिल्हा परिषदेला उभे होते आम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होतो. आमची आपसामध्ये आघाडी काही होत नव्हती. पण शिंदे साहेबांचा आग्रह होता की आमची आघाडी व्हावी आणि त्यांनी तेव्हा आम्ही त्यांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली. खाली दोन्ही पंचायत समित्या या राष्ट्रवादीकडे, वरती काँग्रेस, अशी ती निवडणूक झाली. तरी आमचा पराभव झाला. ग्रामपंचायतही आमचा पराभव झाला. एवढं असून सुद्धा मी दोन जिल्हाध्यक्ष एकाच घरात केले. मेघनाताई शिंदे सुद्धा जिल्हाध्यक्ष महिला, मंगेशराव शिंदे सुद्धा जिल्हाध्यक्ष वरचा विभाग, वरचा जिल्हा. असं असताना विकास कामांमध्ये मी कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही. जर चिपळूण शहराच्या नगराध्यक्ष म्हणतायत की निलेश राणेंनी खासदार नसताना आम्हाला निधी दिला, शिंदे साहेब तर माझे स्वतःचे होते, हक्काचे होते. नगराध्यक्ष मॅडम या बीजेपीच्या आहेत पण त्यांनीही माझं कौतुक केलेलं आहे की खासदार नसताना सुद्धा निलेश राणेंनी विकास निधी आणला. तो कसाही आणला, कुठूनही आणला, मग शिंदे साहेबांना का नाही मिळाला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. आणि म्हणून ते गेले त्यामुळे राग नाही, त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. आज न उद्या परत सुद्धा येते. पण निवडणुकीच्या 48 तासा अगोदर आपण गेलात याचा फायदा शिवसेनेला होण्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये शंका जास्त येईल की नेमकं असं काय घडलं की आपल्याला 48 तासा अगोदरच जावं असं वाटलं. आणि ज्याचे दाखले आपण देत आहे ते जवळपास होऊन, ती घटना होऊन, तो कार्यक्रम होऊन जवळपास 7-8 दिवस झाले. म्हणजे काहीतरी याच्यात शिस्त आहे. लोकांना कळत की निवडणुकीच्या तोंडावर का नुकसान करायचं असतं, ते नुकसान कशामुळे होतं. आणि विनायकरावातला जरी वाटत असेल की हे 2-3 प्रवेश करून जर ते माझा पराभव करतील तर ते आता शक्य होऊ शकत नाही. विनायक राऊत माझा पराभव आता करू शकत नाही. बांध्यापासून ते आता चिपळूणपर्यंत मी अशी बांधणी केली आहे की 23 मेला निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार. याची दखल माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे, माझ्या नेत्यांनी घेतलेली आहे. म्हणून कोणी चिपळूणचा कार्यकर्ता आमचा हल्लेला नाही. जे 19 पदाधिकारी गेले ते कोण त्यांचा ड्रायव्हर होता, कोण त्यांचा नोकर होता, कोण त्यांच्या शेतामध्ये शेत कसायचा, अशी सगळी लोक पदाधिकारी दाखवून त्यांना तिकडे नेण्यात आलेलं आहे की हे पदाधिकारी होते. कारण का आम्ही शिंदे साहेबांना एवढं मोकळीक दिली होती की तुम्ही पाहिजे ती पदं नेमा आणि पाहिजे त्याला पदं द्या. एवढं उघड राजकारण, एवढं मोकळं राजकारण करायला संधी आता मंगेशरावांना शिवसेनेत मिळेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आता बघायची वेळ आहे. माझं काही नुकसान नाही, शिंदे साहेबांनी स्वतःचं नुकसान केलं शिवसेनेत जाऊन. जे ह्याच्या अगोदर शिवसेनेत गेले आज ते कुठल्या अवस्थेत आहेत, काय करतायत हे जगासमोर आहे. म्हणून जे झालं
ते माझ्या एका कुटुंबातला सदस्य गेला दुसऱ्या पक्षामध्ये, त्या गोष्टीचं फक्त थोडं वाईट वाटत, पण नुकसान कुठे राजकीय झालेलं नाही, माझ्या पक्षाचं कुठे झालेलं नाही, सगळे पदाधिकारी आहे तिथेच आहेत, सगळे कार्यकर्ते आहे तिथेच आहेत, जे 19 पदाधिकारी गेले ते त्यांचेच घरातले कोणतरी आजूबाजूला काम करणारे होते तेवढेच फक्त गेले, त्याच्या पलीकडे कोणी हल्लेलं नाही। म्हणून निवडणूक ही आम्ही जिंकणार आणि त्या तयारीने आम्ही सगळे लागलेलो आहे। लोकांना शंका वाटणार की असं काय घडलं, आता मी जर शिंदे साहेबांची अडचण जर सांगायला गेलो कॅमेरावर तर तो त्यांचा अपमान होईल, मी त्यांचा अपमान करू इच्छित, मी त्यांचा अपमान करू इच्छित, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, संबंध जोडायला फार दिवस लागतात, तोडायला काही क्षण लागतात, आणि म्हणून का गेले असतील ते मी आज सांगणार नाही, कारण तो त्यांचा अपमान होईल, मी त्यांचा अपमान आयुष्यात कधी करू शकत नाही। पण लोकांना कळतं, लोकांना सगळं कळतं की 48 तासा अगोदर काय घडलं असेल, एवढी काय लोकांचा दुदकुळी नाही, कुठेतरी निलेशराने कमी पडला असेल। आता ते कशामध्ये कमी पडला ते प्रश्नचिन्ह तुम्ही लावा, पण ठीक आहे, तो त्यांचा त्यांच्या आयुष्यातला विषय आहे, मला ती कारण माहिती आहेत पण मी सांगणार नाही। बघ आता काय आमची कुठले हे खालचे कार्यकर्ते हल्लेले नाही आणि पदाधिकारी सगळे आहे तसेच आहेत, सगळ्यांशी माझं बोलून झालं की आपला काम म्हणजे आमचं जे काम आहे पक्षाचं ते सुरळीत चालू आहे, कुठेही गडबड नाही, आणि गडबड होण्याची काही म्हणजे गडबड तसं होण्यासारखं काही कारण नाही, कारण का पक्ष मीच हाताळायचो, सगळे राणेंमुळे पक्षात आले होते, राणेंचा पक्ष, आणि पक्षामध्ये काम करत असताना राणे महत्वाचे, आणि म्हणून कोणी कार्यकर्ता राणे साहेबांना सोडून पुढे जाणार नाही, नाराजी होते ती बघू मी काय करायची, पण आता सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तशी कुठलीच नाराजी नाही, सगळे कामाला लागलेत, सुरळीत काम सुरू आहे। मी सांगितलं ना साहेब आपल्याला की जर मी काही गोष्टी बाहेर काढल्या त्यांच्याबद्दल तर त्यांचा अपमान होईल, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला माहिती मी विरोधकांवर टीका करतो तो उघड बोलतो, पण अशी काही नाती असतात ज्यांचा अपमान करायचा नसतो, म्हणून मी अपमान करणार नाही, त्यांची सगळी कारणं मला माहिती आहेत, सगळी माहिती त्यांच्या मुलापेक्षा जास्त मला माहिती, म्हणून एवढं जवळचं नातं फक्त एका प्रवेशामुळे मी म्हणजे तसं काही करणार नाही। अतिशय चांगला प्रतिसाद आहे, मी काली सावंतवाडी आणि सकाळपासून राजापूर लांजा करत करत आता रत्नागिरी झालो, या खासदारावरती एवढी चीड आहे, लोक अक्षरशः शिवसेनेच्या आमदारांशिवाय म्हणजे आमदारा सुद्धा शिव्या घालताय, पदाधिकाऱ्यांना शिव्या घालताय, आज तो सगळा परिसर करत करत आता मी संगमेश्वरला जाऊन मग चिपळूणला जाणार आहे, अतिशय चांगलं वातावरण आहे की लोकांना आता राणेच पाहिजे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चिन्ह जरी नवीन असलं तरी लोक आता आमचं घर टू घर प्रचार करतायत आणि वातावरण अतिशय चांगलं आहे, म्हणजे मला त्याच्यामध्ये निवडून येण्यामध्ये काही शंका वाटत नाही। 2014 तरी एक अंडर करंट होता, आता अंडर करंट आता त्यांच्या विरोधात आहे शिवसेनेच्या, हे आता फक्त आम्हाला नाही अनेक लोकांना ते जाणवतंय, म्हणून प्रतिसाद जो दिसतोय आम्हाला तो प्रतिसाद सकारात्मक आहे आणि आमचा विजय 100% होईल याची आम्हाला खात्री आहे।